अमित, मी विनंती करेल आपण अजिंक्य गव्हाणे सर यांचं आपण स्वागत आपण करायचं आहे. पहिला चेंडू इथं हाताळताना दिसतोय संगम गरत, येथे मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती, परंतु घोषित अशी एक धाव आपण पाहतोय. धन्यवाद अजिंक्य गव्हाणे सर, आपण आलात. धन्यवाद अजिंक्य. दोन चेंडू दोन धावा असं समीकरण आपण पाहतोय. हो, सुरेख चेंडू त्याला सन्मान देतोय प्रथमेश. दोन सर्वोत्तम खेळाडू आपण पाहतोय, एका बाजूला आपण संगमला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण प्रथमेशला पाहतोय. दोन्ही खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख, एक वेगळा दर्जा मात्र त्यांनी दाखवून दिलाय. बघू या सामन्यात रबर बॉल क्रिकेटमध्ये कुठल्या रीतीने खेळ करतायत ते पाहणं सुद्धा रोमांचकारक असेल. नवीन फलंदाज ट्राय करतोय संतोष काशीद, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून यांची ओळख. बघूया संतोष. सुरेख फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. बघूया, चांगला प्रयत्न होता. थोडस टायमिंग जरूर मिस झालं होतं, परंतु एक धाव पूर्ण केली जाते. आता स्ट्रायकर पुन्हा एकदा येतोय प्रथमेश आणि संगम. या दोन खेळाडूबद्दल सांगायचं झालं, त्यांनी स्थानिक टेनिस क्रिकेट अजूनही ते सातत्याने खेळत असतात, ती त्यांची जमेची बाजू आपण म्हणू शकतो. सुरेख चेंडू त्रिफलाचित होतोय, फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. प्रथमेश बॅक टू पॅव्हिलियन. घोषित अशी एक धाव. धावसंख्या एकाने भर, धावसंख्या होते एका षटकाखेर पाच अशी धावसंख्या. थोडं फास्ट क्रिकेट करा, विनंती करेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पहिल्या षटकाची समाप्ती, अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पाच पहिल्या षटकाखेर धावसंख्या पाच, एक गडी बाद पाच अशी धावसंख्या आपण पाहतोय.
संकेत रानडे एक नामवंत असा खेळाडू. या खेळाडूची सुद्धा टेनिस क्रिकेटची पार्श्वभूमी, त्यानंतर ॲडव्होकेट झाल्यानंतर सुद्धा मात्र या खेळाडूने आपल्या नावाची दखल संपूर्ण महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेटला घेण्यास भाग पडले. इतका सर्वोत्तम खेळ सातत्याने मागील काही वर्षामध्ये या संकेतचा राहिला आहे. संकेत रानडे मालिकावीर म्हणून बाईक टेनिस क्रिकेटमध्ये प्राप्त करणारा हा खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा तितकंच वर्चस्व या खेळाडूने. बघूया दोन सर्वोत्तम खेळाडू आपण पाहतोय. एका बाजूला संकेत आणि स्ट्राईकवर आपण पाहतोय केतन याला. बघूया केतन आणि संतोष काशीद. मगाशी जसा उल्लेख करत होतो की आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये रायगड वर्सेस ठाणे हा सामना ज्या ज्यावेळी असतो ना त्यावेळी मैदानं अगदी भरली जातात. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप गर्दी होत असते. अगदी तशाच धर्तीतला आपण सामना आपण पाहतोय पनवेल वर्सेस ठाणे. दोन्ही संघामध्ये नामवंत खेळाडूचा भरणा आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आपण पाहतोय 7. डू ऑर डाय आपण असा हा सामना पाहतोय. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. हो सुरेख फटका, व्हॉट अ शॉट, इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स बाय मिस्टर केतन केतन पाटील. सुरेख फटका होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची प्राप्त झाली होती. एक चांगला स्टान्स त्याने घेतला होता आणि फाईन लेगच्या दिशेने षटकार खेचला होता. बघूया पुन्हा एकदा संकेत, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी ठरतोय. धावसंख्या 13 धावपालकावर. आता मात्र थोडासा धावसंख्येला आकार जरूर आलाय. पहिलं षटक सुरेखरित्या हाताळलं होतं संगम येणे. पुढचा चेंडू संकेत. ओ सुरेख चेंडू, वेगवान चेंडू होता. बघूया संकेतची खेळाडूवृत्ती आपण पाहतोय की अगदी त्याला त्याची चौकशी करतोय की काही लागलं काही नाही ना, काही जखम वगैरे काही जास्त जाणवत नाही ना, अशी चौकशी केली जाते आणि याला खऱ्या अर्थाने क्रिकेट आपण म्हणत असतो. धावसंख्या 2 षटकाखे 14 धावसंख्या ठाणे एक क्रिकेट संघ 1 गड्याच्या मोबदल्यात. बिलापूर क्रिकेट आपण अर्थात नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेट ज्या ज्यावेळी उल्लेख करतो त्यावेळी अर्थात अनेक नामवंत खेळाडू या संघाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिले. मगाशी जसा मी उल्लेख करत होतो की नवी मुंबई ॲडव्होकेट क्रिकेट संघ प्रस्थापित होता परंतु अनेक असे नवतरुण खेळाडू होते की त्यांना संधी जरूर प्राप्त होत नव्हती, त्यामुळे एक नवीन संघ उभारला गेला अर्थात स्पार्टन क्रिकेट संघ. योगेश माने, जयदीप डमाले यांच्या माध्यमातून तो संघ प्रस्थापित केला गेला. 2 षटकाखेर धावसंख्या 14 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर्स. त्यानंतर आपण पाहतोय सातत्याने अनेक नवतरुण वकील खेळाडू आपण इथे वकिली करताना आपल्याला दिसत आहेत. अनेक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहत असतो परंतु त्यांना सुद्धा एक संधी देण्यासाठी कृष्णा नाडार अण्णा यांच्या माध्यमातून नवी मुंबई ॲडव्होकेट वॉरियर्स हा संघ प्रस्थापित होतोय. इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या पोहोचते 15. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज विक्रम. गेली कित्येक वर्ष पनवेल संघा लेदर क्रिकेट संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळतोय विक्रम. इथे मात्र मिस टायमिंग शॉट म्हणावा लागेल आणि ते जे स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडतोय आणि गडी बाद होतोय. केतन मात्र इथे बाद होतोय वैयक्तिक 8 धावसंख्येवर तो बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय अल्पेश. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अल्पेश. बघूया अल्पेश कडे सुद्धा ती क्षमता. अनेक वेळा
मॅच विनर म्हणून त्याची कामगिरीसुद्धा पाहिली गेली. बघूया संघासाठी आता कुठल्या रीतीने तो फलंदाजी करतोय. गोलंदाजी करताना विक्रम मात्र पहिल्या चेंडूवर मात्र चांगली गोलंदाजी करतोय, यश प्राप्त करतोय. बघूया विक्रम टू अल्पेश अशी जुगलबंदी आपण पाहू शकतो. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू दिशा भरकटली गेली होती, ज्या ज्यावेळी दिशा भरकटली त्या त्यावेळी मात्र दशा होते असं आपण क्रिकेटच्या परिभाषेत म्हणतो, अर्थात नकारात्मक चेंडूचा इशारा होत आहे पंचांकडून. धावसंख्या वाढली गेली, धावसंख्या पोहोचली 16 धावसंख्येच्या घरात. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा विक्रम, विक्रम टू अल्पेश स्ट्राईकला, विक्रम नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष काशिद. इथे मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, इथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक रोटेटचा नियम आपण हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहत असतो, तोच नियम आपण यावेळी सुद्धा अवलंब करतोय. एकाच वेळी दोन्ही खेळाडूंनी स्ट्राईक सोडणं हे महत्त्वाचं, तेच पंचांनी दर्शवलं होतं. पुढचा चेंडू असेल विक्रम याचा. विक्रम सुरेखरित्या गोलंदाजी करतोय, ठिचून गोलंदाजी करतोय विक्रम टू अल्पेश. इथे मात्र सुरेख चेंडू, आता मात्र एक धाव घेण्याची आवश्यकता. धावसंख्या 17 धावसंख्या धावपलकावर, येणारे चेंडू अजून आहेत 3 चेंडू, म्हणजे 2 षटक 3 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या आपण पाहतोय 2 षटक 3 चेंडू नंतर 17 दोन गडी बाद 17 अशी धावसंख्या. पाळीव प्राणी सुद्धा आपल्या क्रिकेट स्पर्धेच्या प्रेमात आहेत, स्पर्धा पाहण्यासाठी ते आलेत. बघूया विक्रम, आता मात्र दिशा भरकटली गेली, नकारात्मक चेंडू, पंचांचा इशारा होतोय, इट्स अ व्हाईट बॉल. चांगल्या चेंडूची समाप्ती. आपण लाईव्ह प्रक्षेपण अर्थात लाईव्ह टेलिकास्ट पनवेल टेनिस क्रिकेट अर्थात संदीप वास्कर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या नेतृत्वाखाली साकारलेली ही PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. अर्थात केतन दलवी अर्थात KD यांच्या मार्गदर्शनाखाली हे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. दोन कॅमेरासहित हे क्लीन अँड नीट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. जवळपास इथे मात्र सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर, इट्स अ ह्यूज अँड मॅसिव सिक्स बाय मिस्टर संतोष काशिद. 6 धाव
ज्या ज्यावेळी क्रिकेटचा विषय येतो त्या त्यावेळी संतोष ठाकूर सर यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला नेहमीच त्यांचं लाभत असतं. मी विनंती करेल कृष्णा नाडर अण्णा आपल्या शुभ हस्ते संतोष ठाकूर सरांचा आपण यथोचित आपण सत्कार आपण करायचा आहे. आपण पाहतोय ॲडव्होकेट संतोष ठाकूर सर आता यथोचित सत्कार होतोय. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार आदरणीय प्रसाद पाटील सर यांच्या शुभ हस्ते होतोय. ज्या ज्यावेळी क्रिकेटचा विषय असतो त्या त्यावेळी खूप मोलाचा सहकार्य असतो. मला आजही आठवते सांडपाडा येते आपला वकील क्रिकेट संघ ज्या ज्यावेळी प्रॅक्टिससाठी जात असं त्यावेळी मात्र अगदी सकाळी 6:30-7 वाजता संतोष ठाकूर सर तिथे हजर असायचे. आपल्या प्रत्येक खेळाडूंची चौकशी ते करायचे. चांगले प्रोत्साहन ते आम्हाला द्यायचे. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय संतोष ठाकूर सरांचं. सामन्याला सुरुवात दुसऱ्या डावाला सुरुवात 25 धावसंख्येचं लक्ष गोलंदाजीसाठी अविनाश चौधरी महाराष्ट्र ॲडव्होकेट क्रिकेटमधील एक मोठं नाव. तितकेच समोर दोन मोठं नाव आपण पाहतोय. एका बाजूला संघम दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संकेत. दोन बलाढ्य संघामध्ये दोन वाघामध्ये झुंपलेली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूला पनवेल एका बाजूला ठाणे. 25 धावसंख्येचं लक्ष डू ऑर डाय मॅच. जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. बघूया कुठल्या रीतीने खेळ होतोय सामन्याला सुरुवात. पहिलाच चेंडू मात्र हवेमध्ये. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्स बाय मिस्टर संतोष गरत. स्थानिक क्रिकेट संघ इथे सुरेखरित्या फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेत. बघूया पुढचा चेंडू. नेमत्र पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण स्वप्नील तिथे आपल्याला दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नीलच्या माध्यमातून निर्धाव चेंडू गोलंदाजी करताना आपण पाहतोय. अविनाश इथे मात्र व्हॉट अ शॉट. इट्स अ ब्युटी. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा लाजवाब असा फटका खेचून काढलाय तो संगम घरत याने. सुरेख फटकेबाजी. सुरेख फटका. दरम्यान आमच्या सर्वांचे लाडके नेहमीच क्रिकेटवर आणि आम्हा सर्वांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय महेश मोरे पाटील सर इथे येत आहेत. आपलं सर मनपूर्वक स्वागत. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र संकेत इथं जलवा दाखवतोय. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव सुबे मिस्टर संकेत रानडे. सुरेख फटकेबाजी. आता मात्र 13 चेंडू तर 6 धावसंख्येची आवश्यकता हे समीकरण. बारा चेंडू 6 धावा असं समीकरण असेल जिंकण्यासाठी पनवेल संघाला. 12 चेंडू 6 धावा असं समीकरण. नवी मुंबई ॲडव्होकेट वॉरियर्स रबर बॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये उपस्थित सर्व खेळाडू सर्व मान्यवर यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी स्वागत करतोय.
आपण पाहतात रबर बॉल चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धा बेलापूर येथील या मैदानात. बघूया नवीन षटक घेऊन येत आहेत प्रथमेश. इथे मात्र सुरेख षटकार, व्हॉट अ शॉट. आणि हा सामना जिंकतोय पनवेल संघ आणि सुपर थ्रीमध्ये प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन. तसेच ठाणे ए संघाचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही या स्पर्धेत सहभाग नोंदवून खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा आपण वाढवली. पुढचा सामना सिटी सिव्हिल वर्सेस